सांगितलं आपल्याला नाराज आहे, आपणच सांगताय नाराज आहे. काय नेमकी रणनीती ठरली बैठकीत? पुढचे 4 ते 5 दिवस भाजप कसे तयार? बैठकीत तर कुठे उद्योजक नव्हते. बैठकीत मी, माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व बोर्डचे पदाधिकारी होतो. नेहमीप्रमाणे बैठकीत काय चर्चा असतं? निवडणुकीचं विश्लेषण असतं. आणि निवडणूक आतापर्यंत कुठपर्यंत आली आहे, पुढे कशी न्यायची, चर्चा असतं. ही तर प्रत्येक पक्षामध्ये असतं. त्यामुळे ही केवळ औपचारिक बैठक होती. त्यामुळं आणि स्वतः देवेंद्रजी काल पुण्याच्या दौऱ्यावर होते, साधारण एक आढावा हवा म्हणून त्यांनी बैठक घेतली. भाजप ही प्रत्येक निवडणूक तशीच लढते. तुम्हाला काही नवीन वाटताय? पक्ष हा जेव्हा लढतो, जेव्हा कमळ चिन्ह मशीनवर येतं, तेव्हा ती प्रतिष्ठापणाला लागतं. आणि प्रतिष्ठापणाला लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मोठा लहान सर्वच कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या प्रतिष्ठेकरता, आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता प्रत्येक वेळी एवढंच करतं जेवढं आता सुरू आहे. त्यामुळं यात काही नवीन नाही आहे. अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती, त्याच्यासाठी खरं तर काल सकाळ दुपारपासून डिसेंबर रात्रीपर्यंत अनेक बैठका घेत होते. सांगा कुठलं नाव नाराज आहे? संजय काकडे नव्हते प्रचारामध्ये कालपर्यंत. संजय काकडेजी माझ्यासोबत पूर्ण वेळ आहेत. तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी अशा माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं कुणावर हे करू नये. संजय काकडे पूर्ण वेळ माझ्यासोबत आहे, पहिल्या दिवशीपासून माझ्यासोबत आहे. 20 तारखेला ते माझ्यासोबत दिवसभर राहणार आहे. संजय काकडेवर कोण नाराज नाही आहे, पक्षात कोणी नाराज राहत नाही. हा भाजप पक्ष आहे. तुमच्याशी बोलले का? नाही, काय उघड नाराजी नाही आहे. संजय काकडे माझ्यासोबत आहे आणि माझ्या पूर्ण प्रचारसोबत आहे. कालही माझ्यासोबत होते. त्यामुळं काहीतरी कुणावर असे शांतकपणा करणे आणि आशंका दाखवणे काही योग्य नाही. 100% फोटो आहे, 100% प्रचारात आहे. मला वाटतं पोलिसांचं पोलीस खातं हे याच्यावर तपास करेल, शासन तपास करेल. त्यांनी तक्रार दिली असेल तर शासनाची यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, ती तपास करेल. सर, पण गिरीश बापट जे आहेत, त्यांची तब्येत खराब आहे, ते प्रचारापासून कुठं तर दूर आहे, तेही नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. सांगितलं आपल्याला नाराज आहे, आपणच सांगताय नाराज आहे. काल माननीय गिरीश बापट साहेबांनी स्वतःच व्हिडिओ क्लिप करणे, त्या ठिकाणी आपल्या तुम्हाला ही अपेक्षा आहे का त्यांनी बेडवरून उठून रस्त्यावर यावं? मग अशा अपेक्षा करू नका. ते आजारी आहेत आणि आजारी असल्यामुळे प्रचारात नाही. पण त्यांनी स्वतः सर्व कार्यकर्त्यांना एकाएकाला बोलवून फोन लावून सर्वांना कामाला लावलेला आहे. आणि त्यांनी आपलं पत्रकही काढलं आहे, एक व्हिडिओही रिलीज केलेला आहे. आणि त्यामुळं तुम्ही अशा माझी विनंती आपल्या सर्व मीडिया प्रमुखच्या बंधूंना आहे की असं हे नाराज आहे, ते नाराज आहे, त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर तुम्ही असं बोलू नका. शरद पवारांनी सरकार सुरू होतात. महाविकास आघाडीच्या काळात रोहित पवारच नाराज होते, त्यामुळे त्यांना असं वाटतं. सर, पण पिंपरी चिंचवडचं बघितलं, असं आहे, जर जितेंद्र आव्हाड साहेबांना जर काही धमक्या आल्या असतील, त्यांच्या परिवाराला धमक्या आल्या असतील, तर ते गृहमंत्र्यांशी बोलू शकतात, पोलिसांकडे तक्रार करू शकतात. पण हा मार्ग नाही आहे. गुन्हा हाती घेणं हा काही मार्ग नसतो. त्या अधिकाऱ्याला पोलीस पकडतील, त्या आरोपीला पोलीस पकडतील, पण त्याचा आधार घेऊन कुणाचा घरात जाऊन मारहाण करणं याला काही समर्थन नाही आहे. त्यांची चूक असेल त्यांनीच तक्रार केली पाहिजे, पोलिसांची वाट बघितली पाहिजे, गृहमंत्र्यांशी बोललं पाहिजे. ते गृहमंत्र्यांशी केव्हाही बोलू शकतात, आमदार आहेत ते. त्यामुळं मला वाटतं की ज्या पद्धतीनं ते मारपीट करणे, नेहमीसारखंच त्यांनी आपल्या भूमिकेत येणे हे काही योग्य नाही आहे. शेवटी मग त्यांनी मारपीट केली म्हणून गुन्हा दाखल झाला असेल. राजीनामा दिलेला आहे आणि
तुषार कामटे माझ्याशी भेटणार आहे. एसटीचे पगार झालेले नाही आहेत. सरकार ज्यावेळेस विरोधी पक्ष होते त्यावेळेस आंदोलन केलं. सदाभाऊ खोतदार तिला आंदोलन केलं, मात्र अजूनही पगार भेटत नाही. आता आत्महत्या केली असं सांगितलं. सरकार हे संवेदनशील आहे. मागच्या सरकारच्या काळात वर्षभर पगार मिळायचे नाही, पण या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथजी संवेदनशील आहे, लवकरच त्या निर्णय घेतील. सर, औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या नामकरणावर संजय राऊत यांनी आता टीका केली भाजपवर. केंद्राला प्रस्ताव नाही पाठवला, ढोंगीपणा करतोय भाजप, काय सांगाल या नामांतराच्या वादावरून? पुन्हा संजय राऊत यांनी तुम्हाला डिबचलं. स्वतः ढोंगी असलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये. यांनी यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला तेव्हा बहुमत नव्हतं सरकारकडे. 2.5 वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा का नाही घेतला? पण बहुमत नसलेल्या कॅबिनेटमध्ये घेतला.